सभापती महोदया नमस्कार। चांगले भाषण व्यवस्थित। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या आशीर्वादाने राज्याचे हे वरिष्ठ सभागृह आणि या वरिष्ठ सभागृहामध्ये साहित्यिक, कवी, नामवंत, बुद्धिवंत लोकांना आपले विचार या ठिकाणी मांडण्याची संधी मिळाली आणि त्या सभागृहाचा एक हिस्सा म्हणून आज या ठिकाणी मला माझं पहिलंच मनोगत व्यक्त करण्याची संधी सभापती महोदय आपण दिलेली आहे, त्याबद्दल आपले मी आभार मानतो। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, कोकणातील आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, शिक्षण मंत्री केसरकर साहेब, 23 आमदार, 4 खासदार आणि राज्यातील 33 संघटना यांच्या पाठिंब्यावर एक सर्वसामान्य शिक्षकाला आज या विधिमंडळामध्ये आपल्या समोर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे। कोकणातील सर्व शिक्षकांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मी या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानून राज्यपालांचं जे भाषण झालं आहे त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिक्षकांसाठी जी काही नवीन धोरण अंमलबजावणी केली त्याचं मी अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। राज्यातील 61,000 शिक्षकांना 1,100 कोटी रुपये अनुदान जाहीर केले आहे, एक ऐतिहासिक निर्णय। गेल्या 20-25 वर्षापासून आमचा जो शिक्षक बांधव उपाशीपोटी ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतोय, राष्ट्रासाठी काम करतोय, त्याला जे अनुदान दिलं आहे त्या अनुदानाबद्दल मी शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्याच्यामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या लवकरच शासनाने सोडवाव्यात आणि 31 मार्चच्या अगोदर आमच्या शिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या खात्यामध्ये त्यांचा हक्काचा पगार जमा व्हावा अशी विनंती सुद्धा करणार आहे। त्याचबरोबर आमचे जे शिक्षण सेवक होते त्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ केली त्याबद्दल सुद्धा मी शासनाचं अभिनंदन करतो। सेवा संरक्षणाचा शासन निर्णय आपण शासनाने घेतलेला आहे, काढलेला आहे, त्याच्यामध्ये 2016 पासून तर आतापर्यंत जे विद्यार्थी संख्याअभावी शिक्षक सरप्लस होतील, मी माझ्या भाषणात मनोगतात बोलतो, नवीन सदस्य मला समजून घ्यावं, तर ते पण त्यामध्ये त्यांना संधी द्यावी। झाल्याला बोलू द्या साहेब, नवीन आहे म्हणून मी बोलणार आहे। जे जे निर्णय शासनाने घेतलेले आहेत त्याचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो। कालच एक शासनाने पाठ्यपुस्तकामध्ये काही पोरी पाना ऍड करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आहे, त्याबद्दलही अभिनंदन करतो। अर्धवेळ शिक्षकांना त्यांना एकाच ठिकाणी पगार निघावा याकरताही शासन निर्णय निघालाय, त्याबद्दलही अभिनंदन करतो। त्याचबरोबर अनुदानाच्या संदर्भात ज्या अडीअडचणी त्या लवकरात लवकर आपण दूर कराल अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो शासनाला। पेन्शनच्या संदर्भात बऱ्याचशा सदस्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त आमचे जे शिक्षक बांधव आहेत अन्य खात्यातील लोकांना जुनी पेन्शन 1982 ची लागू केली आहे, परंतु टप्प्यावर असल्या आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त असल्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणं आणि त्यानंतरच्याही लोकांना लागू करणं याकरता शासनाने पुढाकार घ्यावा आणि मला विश्वास आहे जुनी पेन्शन शासन लागू करेल अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। त्याचबरोबर 528 ज्युनियर कॉलेजची वाढीव पदं आहेत, अनेक दिवसापासून हे आमचे शिक्षक बांधव आझाद मैदान आंदोलन करत आहेत, तर त्यांच्या पदांना सुद्धा संरक्षण मिळावं आणि अनुदान द्यावं याकरताही माझी विनंती असेल। अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करणं, अशैक्षणिक कामं शिक्षकांना देऊ नये याकरताही त्यामध्ये
आदरणीय सभापति महोदय अपने मध्यम शासना विनंती रहे कि आम शिक्षक फक्त शिकवण्याचं काम द्याव आश्रमशाळेतले शिक्षक असतील आईटीआईचे शिक्षक असतील डिग्री कॉलेजचे शिक्षक ही काही आजाद बाजार उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पण आपण पूर्ण कराव्यात अशी माझी विनंती राहणार आहे। विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला या ठिकाणी बोलायचं की मराठीचा विषय या ठिकाणी झाला तर मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी शासनाने उपाययोजना काहीतरी करावी याकरता माझी एक विनंती राहणार आहे की मराठी माध्यमाच्या जर शाळा वाचवायच्या असतील तर मराठी माध्यमाच्या शाळेतील इंग्रजी विषयाचं पुस्तक पहिल्यांदा सोपं करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक पालकाची एक मानसिकता आणि भावना झाली आहे की आपल्या मुलाने इंग्रजी बोलावं शिकावं आणि या संपूर्ण विश्वामध्ये टिकून राहावं याकरता सोपी भाषा असलेलं पुस्तक जर का एक शिक्षक म्हणून ज्यावेळेला मी वर्गात शिकवतो त्यावेळेला तिथे मला अडचण येते लक्षात येते की निश्चितपणे विद्यार्थ्यांना काय हवंय तर सर्वसामान्य शिक्षकाला एक समिती तयार करून त्याच्यामध्ये अंतर्भूत करून इंग्रजी विषयाचं जे पुस्तक आहे ते सोपं केलं तर त्या ठिकाणी मुलं इंग्रजी चांगल्या पद्धतीमध्ये बोलतील शिकतील आणि परिणामी मराठी माध्यमाच्या शाळा वाचतील याकरता मला असं वाटतं की आपण निश्चितपणे त्याच्यावर अंमलबजावणी करावी। शिक्षकांसाठी माननीय शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या दोन चार वेळा भाषणामध्ये सांगितलं आहे जसं डॉक्टरांना डी आर लावलं जातं ॲडव्होकेट लोकांना म्हणजे वकील लोकांना एडी लावलं जातं तसंच आमच्या शिक्षकांच्या नावाच्या पुढे सुद्धा टी आर लागावं याकरता पण शासनाने प्रयत्न करावेत अशी माझी विनंती राहणार आहे। यापुढे कोणती इंटरनॅशनल स्कूल किंवा कोणती शाळा इंग्रजी माध्यमाची किंवा अन्य माध्यमाच्या सुरू करायच्या असतील तर त्या मास्टर प्लॅननुसार जर सुरू केल्या तर अन्य माध्यमाच्या मराठी असतील उर्दू असतील हिंदी असतील शाळा वाचतील टिकतील आणि प्रादेशिक भाषा पण टिकतील असंही मला त्या ठिकाणी वाटतंय। शिक्षकांना वेळोवेळी ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे त्याचबरोबर नवीन नवीन संकल्पना कोणत्या असतील त्या व्यवस्थितपणे शिक्षकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर मला वाटतं की निश्चितपणे शिक्षक हा चांगल्या पद्धतीमध्ये काम करेल आणि नवीन नवीन जे शैक्षणिक धोरणं आली त्याच्या बाबतीत शिक्षक आपला प्रावीण्य दाखवून या देशासाठी राष्ट्रासाठी चांगल्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी काम करेल असं मला वाटतंय। हे शासन नेहमीच कामगार शेतकरी शिक्षक यांच्यासाठी चांगलं काम करत आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे शासन निश्चितपणे सर्वांना न्याय देईल याकरता मी शासनाचे अभिनंदन करतो आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मला बोलण्याची संधी सभापती महोदय दिली शिक्षक आहे वेळेमध्ये बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद।